नमस्कार मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या पाठीमागील बागास इतका भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला परमेश्वर पांडुरंग असलं नको आहे काय झालंय मला प्रॉब्लेम असा आहे की आंबट शेवकरांची संख्या माझ्या जास चॅनलवर जास्त आहे असं मला आता वाटायला लागलंय मामा मामा मानता ना अशी मारता तुम्ही असा विषय आहे अशी पण माझ्याकडे सगळ्या नोंदी आहेत चांगलं कोण वाईट कोण कोणाला काय पाहिजे कितपत पाहिजे पण एक बाद राहू तुम्हाला गोष्ट नक्की सांगतो तुम्ही बघा नाका बघू पण जी माहिती तुम्हाला पाहिजे ही फक्त माझ्या डोक्यात आहे आणि आख यूट्यूब खांगाळून काढा फार फार तर पुरातन ग्रंथामध्ये आणि जुने जे वाटवालर जे जी काही जी, जी कागदपत्रं आहेत बखरी नोंदी आहेत त्याच्यामध्ये ती माहिती आहे ती माहिती तुम्ही आख युट्यूब मोबाईल आखा खांगाळून काढला ना तुम्हाला मिळणार नाही जाऊन द्या आपल्याला काय त्याचा विषय नाही पण मी मला फक्त एक गोष्ट जाणून घ्यायची होती की अध्यात्माकडे किती लोक वळलेली आहेत आणि प्युअर पापी किंवा डोक्यात वाईट वास नसणारी किती लोक आहेत हे मला जाणून घ्यायचं होतं हे कालच्या प्रतिसादावून मला कळलं जाऊन द्या गाडी आपल्या मेन मार्गा येऊ आपण आता मी माझं काम चालू ठेवणार आहे विषय कसा बी असून द्या आता आपल्याला जिल्हा नंदुरबार आजच्या कथेसाठी आणि ही कथा इतकी महत्वाची आहे की बाबा आईबापाचं काय चुकतं की जेणेकरून पोरगी आपण बाहेर शिकायला टाकावा काहीतरी काय चुकत असेल का त्यांचं मला सांगा तुम्ही पण त्या पुरीने स्वतःच्या शरीरावर स्वतःच्या वासनेवर किती नियंत्रण ठेवायचं था, कसं ठेवायचं हे था शिकलं पाहिजे हे आपल्याला आजच्या कथेतून आहे सागरदळवी नावाचा पोरगा आहे तुम्हाला सांगतो आणि अक्कलकुवा म्हणून गावे नंदुरबार जिल्ह्यात आता हे अक्कलकोमध्ये एकाच गावातली दोघं पोरं पोरीचं नाव आहे प्रियंका वसावी आणि पोराचं नाव आहे सागर दळवी आता ह्यांचं लफडं जफळं जी काय म्हणतात ना ही दहावीपासूनच सुरुवात झाली आता दहावी म्हणजे वय सोळा पोटात गोळा आणि सोळा वरीस डोक्याचं असं गाणं बी आहे विषय असं झाला ही प्रियंका आहे बापांनी मत शिकवायची आईने शिकवायची तयार दाखली गरी गरीब घरातली पोरगी किंवा पोरगी मग सगळ्यात मोठी घरात सगळ्यात मात्र तिच्या आधी तिच्या पाठीची दोन, दोन भाऊ दुन होते दोन मुलं होती ह्या मुलीला त्यांनी म्हणले हे काहीतरी चार पैसे कमी स्वतःच्या पाया उभे राहीन म्हणजे आईबापाचं इथं काही चुकत नाही दहावी झालं दहावीतच त्या गावाकडेच कार्यक्रम चालू केला पण गपचिप एकदम सुरुवातीला नुसते आपलं एकमेकाकडे बघणं हसणं आणि हिंदी चित्रपटासारखं आय लव यू न दुनियांदा इत इथपर्यंत ठीक होतं समजा पण नंतर हा पोरगा जे आ, सागर सागरदळवी हा दहावीत फेल झाला म्हणजे कसं होतं की नाही डोकं झालं तिथं ती कसं असतं गणपतीचा जो दगड दोंड असतो ना काही काहींचा आयक्यू कमी असतो काहीला नाही ती गणित इंग्रजीचा मिळ बसत असा विषय मग त्यांनी ती शाळा सुटली ती पण शिनी अकरावी बारावी डोक्याला हुशार होती त्या प्रियंकाने बारावी पास केली जशी बारावी सुटली दरम्यान त्यांचे फिजिकल रिलेशनसुद्धा आले ती बारावीत गेल्यानंतर कारण तिला स्वतःच्या शरीरावर कंट्रोल ठेवता आला नाही तिची निम्फमेण्याची थोडीफार आजार असू शकतो तिला कदाचित तिचे जे ग्रंथी असतात मेंदूतल्या त्यात ऑक्सिटोसिन नावाचा घटक जास्त त्रावला असेल तिचा तिला तिच्या जे शरीर आहे त्याच्यावर जास्त काय म्हणजे कंट्रोल जे करायला पाहिजे आणि बऱ्याचशा ऐंशी नव्वद टक्के मुलींमुळे पंच्याण्णव टक्के कंट्रोल करतात पण पाच टक्क्यांचं काही खरं नाही यांचा कंट्रोल सुटला त्याच्यानंतर तिने फिजिकल रिलेशन ठेवले झालं आत्मागार झाला तिचा पण आता कसं आहे शी शरीरसंबंध ला ही गोष्ट जीवन जगत असताना तितकीशी महत्वाची नाही याचं कारण तुम्हाला सांगतो जीवन जगण्यासाठी ह्या शरीराला अन्न लागतं त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठा लागते तुम्ही स्वतः पाय उभं राहावं लागतं तुम्ही स्वतः पैसे कमावं लागतात तुम्ही काहीतरी चांगल्या लाईनवर असावं लागतात तेव्हा तुमच्या समाजात किंमत वाटते तेव्हा तुम्हाला स समाज किंमत देतो आणि शरीरसंबंध ही अंधारात करायची उजडात करायची गपचिप करायची अशाच गोष्टी आहेत त्याला समाज मान्यता काय देतो तुमचं लग्न झाल्यानंतर साधव लॉजिक आहे पण काहींचं कसं आहे लफडं ती फि पिक्चर बिक्चर बघून ती नाही कंट्रोल राहत त्यांचं आता ही पोरगी बारावी झाल्याच्यानंतर आई बापांनी असा विचार केला हे म्हणले काय करता येणार आपल्याला आता लय मोठं डॉक्टर व्हायचं म्हणलं तर साठ सत्तर लाख रुपये काहींनी जमीन डॉक्टर डॉक्टरचा प्रयत्न केला साठ साठ सत्तर सत्तर लाख रुपये खर्च आहे आपल्या देशात मुलगी असं नाही तर मुलगा असो डॉक्टर होणं शक्य नाही म्हणले मी नर्सिंग कोर्स करते नर्सिंगला सुद्धा पंचवीस तीस हजारापर्यंत पगार मिळतो नर्स चांगल्या प्रकारची मग नर्सिंगचं एक कॉलेज असतं त्यात तिने तिथून ती नंदुरबारवरून ते नाशिक जिल्ह्यामध्ये आले आणि ते ते त्या लाईनला येण्याचं कारण म्हणजे तिचा सक्का सुलत भाऊ सुलत भाऊ ऑलरेडी सी होता आणि त्याचं मेडिकल होतं स्वतःचं आणि त्यांनी सांगितलं की हा जो नर्सिंगचा जो कोर्स आहे मग त्याची सक्की बहीण म्हणजे ह्या चुलत चुलत बन झाल्या मी स्वतः नर्सिंगला करणार आहे प्रियंका तू पण नर्सिंगचं एक बहीण सक्की एक बहीण चुलत आणि मी तिथं आहे तुम्हाला काळजी करायची कारण नाही तुम्ही पाय ते सेपरेट रूम घ्या हॉस्टेलला राहा तिथं ॲडमिशनचा प्रयत्न करतो मी मग तू जर नर्स झाली तुझ्या पाया उभी राशीन बापाला वाटलं भूगी जर नर्सिंगला टाकली तर कमीत कमी वर्षभर जरी त्यांनी पैसे घरी दिलं तरी दोन एक लाख रुपयाचं टेकान मिळेल कर्ज फिटून जाईल एक तर त्या नंदुरबार जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी असतं आणि ज्याचं त्याचं काय चालू आहे किती डोक्यावर कर्ज आहे हे आईबापाच्या जीवाला माहीत आहे पोरांना ह्याच्यातलं काय नाही पोरानला नुसतं बोंगलो व्हायचं कळतं पण आई कर्ज कोण लक्षात घेत नाही ही समाजाने त्या मुलांनी शिकलं पाहिजे आता पुढं काय होतं बघा ही मुलगी तिथं ॲडमिशन घेतलं नाशिकला नर्सिंग कोर्स करायचं तिथं ॲडमिशन घेतलं दोघे त्या जो तिचा चुलत भावे अनिल वासावे त्यांनी एक चुलत बहीण आणि दुःखी दुसरी सक्की बहीण यांचं ॲडमिशन केलं रूम घेऊन दिल्या ती जी थुरली जी त्याची चुलत म्हणून अनिलची जी बहीण होती तिचं ॲडमिशन झाल्यानंतर एक वर्ष ती आधी शिक्षणाला गेली ती तिथं त्यामुळे तिचं एक वर्ष आधी संपलं आता जशी ही प्रियंका बारावीनंतर ॲडमिशनचा कोर्स झाला आहे आणि मग तिने ते प्रियकर वर ती वर ती होता वर्षापासून तो मोकळा सांड गावात फिरणारा आईबापाच्या पैशावर कोणाच्या कोंबड्याचोर कोणाचं कायचोर असलं ती बिकारसोटत होतं ते म्हणली मी तर आता चालले बा शिक्षणासाठी पुढील शिक्षणासाठी मी नाशिकला चालले म्हणला तू येतं मी बा तू येतं माझं काय खरं नाही तू माझं पिल्लू आहे तू माझं जीव आहे आणि तुझ्या मी जगू शकत नाही तू तुला तुझ्यापासून एक किलोमीटरसुद्धा लांब राहू शकत नाही या अशा प्रकारचं प्रेम असतं साधारण ती म्हणली मग तू काय करणार म्हणला मी काय करीन एखाद्याचा संडा साफ करीन एखाद्याच्या गाड्या धुईन काही काम मिळेल मला हॉटेलमध्ये कोणाच्या बाश्या उचलन बिडीची कागदं उचलन पण मी तुझ्यावरच राहणार आता ह्याच्या पाठीमागे एक लॉजिक होत सागरचं त्याचं वय एकवीस त्याचा त्यावेळेस वीस वय होतं तर त्याचा उद्देश असा होता की काम काहीही करता येईल ही। पण हिच्या शरीराचा उपभोग घेता येईल हिची शारीरिक गरजे फुट होती त्याला आई वडील त्याच्या घरचे म्हणत असं नाही मला ना मी बी शिकणार आहात असं आणि काही प्रकार घरी माहीत नव्हतं याने नाशिक ना गाठलं फिरून 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 ह्याला एका कंपनीत का काम मिळालं बाबा ते आपल्या असेच असतात चारशे रुपये हाजरी आणि बिहारी बिर्यात बघा तिथं ते कचून भात खायचा आणि चारशे रुपये हाजरीने काम करायचं ओवर टाईम करायचा ओवर टाईमचे पैसे त्यात मिळून पाचशे पडतात त्यांना सगळं खर्च जाऊन सत् आठ हजार रुपये राहतात मग सगळी मे मेस आली पिणं आलं लाईट बलं तुम्हाला सांगतो लाईट बिल खोली भाडं ह्या अशा हे असतात आणि स्वतःच्या पण पार कोलगेट लागते खोबऱ्या त्याला लागते कपडे साबण लागते सगळं लागत आहे आता ह्याने काय केलं ह्या दोघी वेगळ्या राहायच्या हा वेगळ्या रूममध्ये राहायचा आणि बीठी गाठी ही मध्ये आधी तिथे जायची रात्रीची मुक्कामाला जायची तुम्हाला ह्यानी सेपरेट रूम घेतली होती रातभर यांचा देगाणा चालायचा आता ही गोष्ट तिची जी चुलत बहीण आहे म्हणजे अनिल वसावीची सक्की बहिणी तिच्या लक्षात आली की ही मध्ये आधी हिला इच्छा झाली की गार करायला तिकडे त्याच्याकडे प्रिय कराकड कारण सवय वाईट ना सवय लागली होती आता ही इतकी दिखणी होती सहायला तुम्ही धमलेलमध्ये बघताय इतकी दिखणी आणि ती पोरग तेव्हा पण बरं आहे पण ते तिथे केसन बिसन लाल पिवळी करायचं तसंच खर्च करायचं घरी काय पाठत नव्हतं नुसते माझ्या त्याला जेवण पार्सल मागवणे हे ते ते आले की नागा नागाना चालायचं नसतं दोघांचा रूमवर आता हे जे अनैतिक चाललं होतं ना बघा आता देवी असं आहे की हे लय दिवस चालत नाही महाराज हे तुम्हाला हजार हा, सांगितलं की ह्याच एक फक्त पायली बरू असतो रे पायली भरली की विषय संपला काय अशी घटना घडून येते हे आपण माणस हाडा मासा आपल्याला फक्त हातेरी आणि मने वासनाई पण आपल्याला एवढी आक्कल नाही की हे जे करता करविता कोणीतरी आहे आणि कुणीच नसला तर कमीत कमी अशी एक अज्ञात शक्ती आहे जी आती होऊन देत नाही आणि आती होई आती तिथं माती कशी होती ह्यांची माती कशी होती बघा आपण आता आता शंच सगळं चाललं असताना असा ट्विस्ट आला स्टोरी मध्ये कि तिचं शिक्षण पूर्ण झालं बहिणी तर ती गेली गावाकडे निघून हिरायली रूमवर एकटीच शी पण काही दिवस मध्ये गॅप होता महिनाभर तिकडे गेली ती तिकडे गेली की हो म्हणला तू कवर चालली तिकडं सागर मानला म्हणले हे बघ मी चालले महिन्याभरासाठी जरा हे त्यांचं काय कामच संपले महिन्याभरात मी परत येते हाय मग मी येत नाही मला मी इथंच थांबतो काय होतं नोकरून लागायला टाइम लागतो परत गेले होते मला काढून टाकले परत घ्यायचे नाहीत तू महिन्यात ते बरं का हां ते जाऊन थर लग्मी ठाड ठरलेलं दोघात असं की आपण लग्न करायचं जुने आणि कायदेशीर दृष्ट्या लग्न करायचं त्यांना काहीच अडचण टाकून तिचा अठरा पा पास होतं इचं एकवीस ह्याचं एकवीस पास होतं पण शाला अक्कल भाग थोडा कमी होता, होता तुम्हाला सांगतो शी गेला बाबा मग नाही हा तिथंच थांबला आणि ती गेली गावाकडं आता गावाकडे गेल्याच्या नंतर तिला बी कायदम निघत नव्हता कारण सवय लागलेली सवय फार वाईट ती म्हणली आता माझं होऊ राखले मी पु पुढच्या सेमिस्टरसाठी शिकण्यासाठी मी जाते आता ज्यावेळेस जाते त्यावेळेस ती आली पहिल्यांदा चुलत भावाकडं ते मेडिकलवाल्याकडं मेडिकलवाला म्हणला आता आता बहिणीने ते सांगितलंच होतं की ही त्या सागरच्या गा आपल्या गावाकडचा पोरगा येतो सागर सागर दळवीच्या प्रेमा जाती बेठ रात्रभर ही ती भाऊ चुलत भाऊ आता मोठा होता त्याने तिला विषयाला हात घातला आणि कसं विसर म्हणतो बा त्याची बहीण सक्की काय चुलत काय त्याचा उद्देश चांगला होता की हिने जर ही म्हणला माझं एक विसरायचं काम आहे तू ते मला माहिती आहे त्याबद्दल तू तुझं मत आहे त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही तू तू तुझा प्रिय करे तू म्हण काय म्हण काय म्हण त्याबद्दल माझं काय म्हणत आहे पण मी काय सांगतो ते ऐक फक्त ती झाडा बाम ठेवलीच झाली आता बाबाने थोरला चुलत भाऊ का ना पण तो सांगतोय मला थोडं बाम ठेवायला झाली मग म्हणली काय बाई काय म्हणतो माझं पहिल्यापासून रे आणि मी त्याला विसरू शकत नाही म्हणलं तुझं सगळं खरं आहे फक्त माझं एक त्याने तिच्या मनात असं सांगितलं हे बघ म्हणला पुढचं काय ठीक आहे सगळं ओके सगळं चांगलं आहे अजून नर्सिंग कोर्स पार झाले तर तो कमीत कमी पंचवीस तीस हजार नाही एखादा चांगल्या हॉस्पिटलमध्ये तीस हजार रुपये महिना कमावशील आणि शिव चारशे रुपये रोजावाला माणूस शिव काय तुम्हाला एखादा फ्लॅट घेतला तीस चाळीस लाख रुपयाचा ते फ्लॅटचे हप्ते तरी जातील का म्हणला तो बी सुशिक्षित पाहिजे तो काय त्या दा दावी नापास माणूस सात आठ हजार दहा हजाराच्या पुढे जाणार नाही हे काय काय असे त्यांनी त्याचे वीक पॉईंट जे त्या प्रिय करायचे होते ही बाबाने सांगितले अजून सांगतो मला गोष्ट माझा एक मित्र आहे मला तो स्वतःच मेडिकल डी फॉर्म पास आहे आता ते स्वतःच मेडिकल म्हणले होते लोकपती त्याने त्याचा ते मित्रच म्हणला होता तुझी बहीण फार सुंदर आहे लग्नासाठी विचार मग कि त्या आईवडला विचारू का तसं मला चालून एक स्थळ आले स्वतः डीफॉमसी म्हणल्या हा त्याचं घर बंगलादार सगळं म्हणला आणि तो स्वतः तुझ्या सौंदर्याच्यात म्हणजे तुझ्या प्रेमात पडला किंवा असं पण त्याला असलं काय माहीत नाही ह्याला जर तू विसरून जा जात असशील किंवा ह्याला तो जर गावी पाठवण्यात सक्सेस झाली तर त्या मित्राशी मी तुझं लग्न जमावतो आणि लग्न भावाने त्याची कामगिरी चोख पाडली मग त्यानी तसं सांगितलं ही म्हणली त्याचा नंबर आहे का मी बोलते त्याच्याशी कोणाशी तो नवीन जे स्थळ सुचवलं होतं त्याचे होणारा नवरदेव आणि आता प्रियकर आता इकडं फंडा साफ करतो कशात कंपनीत आता शे म्हणलं दे नंबर नंबर दिला त्यांनी बोलणं बोलताना झालं आणि आता एवढी सुंदर मुलगी म्हणल्या तुम्हाला माहिती आहे याच फाळकोडला त्याच्या आधी मनगे बसलं होतं पण तो, तो मुलगा चांगला होता त्यांनी स्वतःला सिद्ध केलं होतं तो स्वतः स्वतःच्या पाया उभा होता आणि पत्नी म्हणून शिक खरवड तो स्वीकारायला तर ह्याला हिकच लिंक आहे त्याला काय माहीत नव्हतं ते आपलं मला गोरुपाने एवढी दिखणे पूर्वी आपल्या बायको म्हणून मिळली तर कोणाचं कुणाला बी आवडतंच असा विषय प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपली बायको दिखणे असावा सुंदर असा चार चागवं ते बघावा असा विषय असतो आता हे तर असं झालं पर प्रकार तुम्हाला चॅटिंग नंबर दिला की ह्यांचं झालं चॅटिंग झालं तिकडून ते चॅटिंग करायचा हे चॅटिंग करायचा आणि मग शिने नको ती चूक केली त्या ज्या फ्रीकर होता सागरदळवी त्याच्या रूमवर ती लिव्हिनमध्ये राहायला लागली बघा कारण तिच्या डोक्यात होतं की भाऊ पंधरा दिवस महिनाभर राहायचं आणि शेला असं गोल करून ह्याला असं भरवायचं जाऊन दे गाडी तुझी नाशिक सोडून कुठं डायरेक्ट नंदुरबार त्याला सोडून द्यायचा याला धरायचा हा किंवा आता बघा ती प्रेम होतं का वासना होती काय होते का ते तुम्ही ठरवा हे असं अशा घटनाक्रम करतात का आणि ते त्याचा शेवट आणि मी असाच होतो आणि याच्यात कुणाचा तरी बळी जातो आता विषय असा आहे शी त्याला थोडंसं आता इकडं मनात भरल्यावर थोडं फरकच पडतो ना इकडं लगेच नाही का सक्कान सावत्र तसं असतं ना तसं थोडा आज दुजा भाव होयला लागला मग ती म्हणली खटके उडायला लागले बांधण व्हायला लागली दोघांची असतस म्हणली तू आता काय पहिल्यासारखा राहिला नाही असं बा पूर्ण जे जातले चॅप्टर असते तुम्हाला सांगतो तु। एक जे एकतर प्रेम केलं किंवा ज्यांना त्यांनी नकार दिला ज्यांना त्यांना विचारा कवा कुणाला सोडून तुका सोडून मका धारते काही सांगता येत नाही काय काहींचं बरं का सगळ्या नाहीत काहींचं असं असतं नाही म्हणलं की नाही शिनी झाली भांडाल हे करायला चॅटिंग करायची हिनी एक दिवस ती आंघोळीला गेलं हिचा फोन चेक करून चॅटिंग तर बघितलं बा कोणी काय त्याला दुस त्या सागरला दुसऱ्याशी काय संबंध होता म्हणजे त्या कोणी काय ती म्हणत नाही आपली होणारी प्रियसी ही लग्न करण्याबाजी आपल्याला आता दूर लुटते आणि दुसऱ्याच्या ह्याच्यात दुसऱ्या मुलाच्या प्रेम करते असं त्याला वाटलं आणि ते काय चुकीचं नव्हतं हवी लागला भांडायला आय तर भांडवल झाला आता हवी भांडायला लागला ती भांडायला लागली दोघांच्या भांडणामध्ये एक दिवस संध्याकाळी तारीख उजाडली बावीस जाणी दो, दो बावीस जानेवारी दो, बावी दोन हजार चोवीस घटने जास्त दिवस नाही जास्तीत जास्त महिना झाला असेल ह्या दिवशी संध्याकाळी साडेनऊच्या आसपास हा चायनीचे पार्सल वगैरे घेऊन होता संध्याकाळी आणि त्याविषयी त्यांनी छाडला मला तू या मनात नेमकं काय आहे का तू चॅटिंग करतीन दुसरे करतीन तू वागणुकीला नालायक आहे ना तसन हां तू तु तुझ्याबरोबर कोण लग्न करीन तू सगळे हे बंद कर ती म्हणली हे बघ तू माझ्या काय कसल्या प्रकारचा आरोप करून नाही तर मी तुझ्या तीन वर्ष माझ्या बलात्कार केला म्हणून केस टाकाय बसली हा रेपचा मानला माझं प्रेम होतो ना असं होतं तू माझ्या आयुष्यात वाटवलं केलं मी जगाची परा केली नाही आई बापाला सोडून दिलं आणि आमक केलं म्हणली मी पण तु तू काय तू काय उपकार केला का माझ्या मी माझं सर्वस्वार पण केलं मी माझा देह तुला दिला मी माझं म्हणजे काय हे केलं म्हणजे माझं पावित्र्य तुला दिलं असं तसं त्याने झालं बा ह्यांची इतकी बांधणं सुरुवात झाली की ह्या बांधणामध्ये त्यांनी असं नरड धरलं म्हणतात तिचं बांडण मनात चावताळून जी नरड धरून काचकाचून दाबलं ना पाच सात मिनटं सोडलंच नाही ताडफळून तडफडून ही प्रियंका खालात झाली आता प्रियंका खालात झाली यांच्यात गांडेस काटावं भरायला मला आईला बिल उगाड आता आता वाटलं झालं गाल नाही फार आता आता ज्याच्यासाठी आलो होतं ती मरून गेलं हे माझ्याकडून काय होऊन बसलेला पश्चाता झाला पण मला हाय यातून निसटलं पाहिजे काही का व्हाय ना आपण डोकं चाललं पाहिजे मित्र होता मित्राला म्हणले गाडी घेऊन ये आपला असाच कर मित्र जोडीदार मित्र, मित्र इतकी बालवट असतात काय काय आपण एखादी जी बॉडी घेऊन जातो हे तरी मित्राला कळलं पाहिजे ना ना गुतलान गडी पंधरा मिनिटासाठी मला मी तुझा मित्र आहे तुला जीवाला जीव देणार आहे दुनिया मित्राला किती मदत करायची ही जनतेने ठरवलं पाहिजे मित्र मग तिला येतो पण तुम्ही जर एखादा मी खून केला आणि तू बॉडी डिस्पोज करायला किंवा बॉडी विल्हेवाट लावायला मित्र मग मदत मागत असं ना आता अजिबात करू नका तुम्हाला सांगतो उलट पोलिस स्टेशनला त्याची गप्ची गप्पी द्या तक्रार द्या असा असा विषय झालेला आहे पण मदत करू नका तू मित्र आला आल्टो घेऊन आला त्या आल्टो ती बॉडी भरली आणि तिथून सात किलोमीटर अंतरावर मोकळ्या मैदानात मंगल कार्याच्या पलीकडच्या बाजूला टाकून दिली कात्र्यात ह्याने आपलं सकाळच्या बाहेर दुसऱ्या दिवशी दहा अकरा वाजताच गेटमध्ये गेला मला घरी कोणतरी वारलं मला जायचे मला माझं पेमेंट पाहिजे होतं असं पाहिजे होतं तसं पाहिजे होतं हातापाया फुडून त्यांनी तिथून दोन तीन हजार रुपये खर्चापुरतं घेतलं तिथून कलटी मारली कलटी मारली असे तो गावाकडे गेला नाही तिकडे गेला नाही नाशिकमध्येच थांबला पण वेगळ्या ठिकाणी काम शोधलं त्यांनी गपचप तिथं राहिला मोबाईल स्विच ऑफ केला आता पोलिसांना ही सकाळच्या पार ही बॉडी बसली लोकांनी बघितली बॉडी <coughs> पोलिसांनी रीत सरपंचनामा पंचनामा केला ही बॉडी कोण आहे काय आहे गाळा दाबलेलं स्पष्ट होतं पी एमचा रिपोर्ट आला मग तिथं आजूबाजूला फोटो वगैरे दाखवले तर तिचा आय कार्ड मिळून आलं खोलीवर खोलीवर वाळखलं लोकांनी मुलगी खोलीवर राहते आय कार्ड मिळालं की ते खोलीवरची म्हणजे आव ती चुलत बहीण पण होती ती गेली आता शेजारची लोक आणि हिच्या चुलत भावाचं दुकान आहे म्हटलं मेडिकल ती मेडिकलवर गेला ते त्याला भेटली की लगेच त्याने सांगितलं बाबा म्हणलं ही माझी चुलत बहीण आहे असं असं हत्या झाली त्यांनी स्वतः पोलिसांना फिर्याद दिली तिच्या भावानी अनिल वासाने नाव त्याचं तर त्या अनिलने स्वतःच फिर्याद दिली की माझ्या बहिणीचा खून जर झाला असेल किंवा जर तिने आत्महत्या केली नाही तर हा जो प्रियकर्तीचा ह्याच्या माझा संशय त्याला पाकाडला पाहिजे त्याचा नंबर दिला सगळं दिला पोलिसांनी तपास यंत्रणांना चांगल्या प्रकारे आले पंचवटी पोलीस स्टेशन त्याच्या अंतर्गतली केस ही इतक्या चांगल्या प्रकारे प्रक त्यांनी यंत्रणा राबवली की ह्यांनी नुसताच फोन खोलला की तो ट्रॅक झाला की तो कुठं आहे काय लोकेशनवर आणि नाशिक नदीचे मग काय सुट्टी आहे का तुम्हाला सांगतो तु। पालखी अशी गजरात गजर टाळ गोशात उच्चलली तुम्हाला सांगतो त्याच्या ते मोठा इतकी इतिहित केस पोलिसांच्या अशी जे केस एक एक इत रंगीत करायचा ना ती केस इतकी पकडीत भारायच्या ह्याच्या पोलिसांच्या तुम्हाला सांगतो तळे जर मारायची म्हणली ना खुर्चीला बांधून तळे मारतात तळे मारून उलटा टाकायचा पायी येतात वर पंज आणि ती पाठीमागं असतात ती केस ती जर जे आमदारले ना आणि ठोका टाकला ना काठीचा तुम्हाला सांगतो इतकी मोठं गुरेवणे आराडतं की ती केस आहेत ना कधी कधी तुटून हातात येते तिरंगीत केस हा शेला म्हणतात पोलीस आणि हे हो दाब हा पाहिजेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता थोडस काही घटना अशा घडत आहेत की बाबा पोलिसाच्या पुण्यात पोलिसाच्या इथं ड्रग सापडले तुम्हाला सांगतो तु। पी आयच्या इथं अशा घटना घडल्या नाही पाहिजेत आणि ते ड्रग बीक प्रकरण ना तुम्ही वाचता त्याच्या एका सेकंद सांगतो तुम्हाला शे दोन दोनशे कुठे सापडलं आणि पाचशे कुटी सापडलं पी आय सापडला आणि कुठले दोन आरोपी सापडले हे फक्त वारकाले माशा असतात तुम्हाला सांगतो ह्याच्या स्ट्रॉंग माणसाचा हात असतो हा आणि स्ट्रॉंग माणसं ज्याचे हजार दीड हजार दोन हजार कोटीची प्रॉपर्टी असते ना ते उद्योगपती असू शकतो आणि त्यांनी एखादा नेता असू शकतो ह्यांचा कार्यक्रम असतो पण बारकाली मासे मारा मारायचे आणि मेन मासे शाबूत त्यात हे या कलियुगात चालू आहे हा आपण काय आपल्याला खरं चालतं आपल्याला काही लाभार्ड जमत नाही आणि ते कधी बा उजाड देणार नाही त्याचं काय होणार नाही ती डिस्पोज करून टाकणार ते हा असा विषय ती फक्त कायदा काय आम काम काही नाही फक्त गरीबाला हे लिमेट नसलं तरी पावती फाड अरे शंभर पेट्रोल टाकलं नाही शंभरच ते थे, नाश्त्याला ठेवल्यात थे। ती पोलिस ती शंभर सुद्धा दे मला दे आता एक कायदा पास झालेला आहे तो मला सांगतो त्याची तुम्ही सर्च करा महाराष्ट्रासाठी आर टी ओ असन पोलिस असन रस्त्यावरचे कोणी असून द्या नागरिकाला त्यांचं व्हिडिओ शूटिंग करण्याचा थे अधिकार देण्यात ठेवा एखादार म्हणला व्हिडिओ शूटिंगमुळे त्यांना लिहिले राग येतो बघा जोबती खालून का ते हे पैसे घेत असतात चुकीच्या बायच्या करत असतात आपण येतं कायदा मोडायचा नाही पण जर कोण हाती काढला असणार तर शूटिंग काढायचं आणि तेच चॅनलवर टाकू हा वरून म्हणजे त्यांचं जे महासंचालक आहेत पोलिस त्यांची महासंचालकांची ऑर्डर आहे की तुम्ही शूटिंग काढू शकता एवढ्या तुम्हाला दोन गोष्टी महत्त्वाचं सांगायच्या पाहिजे आता ह्या स्टोरीमधून आपण काय घ्यायचं तुम्हाला सांगतो हे फार महत्वाचं मला तुम्हाला दोनच मिनटात सांगतो तुम्हाला पूर्वीच्या काळी लग्नाचं वय हे सोळा पंधरा चौदा असं असायचं मुलगा बी पंधरा सोळा सतरा मुलगी दोन तीन वर्षांनी करायचं त्यांचं लग्न पूर्वीच्याकडे बरं का त्यानंतर कायदा बी त्या असा आला की लग्नाचं वय एकवीस मुलाचं आणि मुलीचं वय अठरा पूर्ण असा आला शिव कायदा आहे ना माझ्या मते थोडासा बदलण्याची गरज आहे आणि ती अशी बदलायचं की मुलीचं वय दोन वर्षांनी कमी करा मुलाचं वय दोन दोन वर्षांनी कमी करा सोळा अठरा सोळा सतरा अठरा ह्या वयात मुलगा मुलगी शारीरिकदृष्ट्या इतकी परिपक्व पर वाचत्यात काय प्रॉब्लेम येत नाही मग ती वगैरे काहीतरी ते कायदा बनवायचा आणि त्याच्यामुळेच ह्या घटना जास्त वाटतात तुम्हाला सांगतो पूरीन ती तारारीरी करून टाकल्या ले, म्हणजे लग्न करून तर टाकलं ना आमच्याकडं अशी पद्धत तुम्हाला सांगतो इकडं नापास झाली ना लगेच उरकून टाकतात डोक्याला ताण नाही हा ती जी शिकत ती शिकत ती फार शिकत राहती आणि शी आपली लेकरं बाळगी होऊन सुखी समाधानी होती हा नवरा बिवरा सुखी चारचाकी देतात जावा या अर्धात वाड्याच्या अंगठी घालून जातो डोक्याला ताण नाही हे असंही कुठलं वानगड व्हायलाच नको तारारी सगळ्यात बेस्ट लग्न करून टाकायचं डोक्याला ताण नाही ही पळून जाणे असं कर त्याच्यासाठी इतकी भयानक भयानक हत्याकांड या प्रेम प्रकरणामुळे मुलींच्यामुळे झाल्यात ना राम 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 पार तुम्हाला सांगतो आपली जीभ जडून जाईन बद्दल खोटं बोललो तर लय भयानक आणि कायदा न्याय हा प्रत्येक गोष्टीत मिळतोच असं नाही कायदा सुद्धा बऱ्याच वकिलांनी वाकवलेला आहे कायदासुद्धा बऱ्याच वेळा त्या स्वतःचं काम करत नाही आणि बऱ्याच वेळा कायदा हा फाशी पण देतो बऱ्याच वेळा कायदा हा फाशी पण देत नाही अशी असंख्य उदाहरणं आहेत ही आपल्याला घ्यायचं आहे सरकारने बी थोडं लक्ष देऊन कुठं ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे त्यासाठी चांगलं सरकार पाहिजे चांगली लोक निवडून दिली पाहिजे जनतेतून त्यांनी कायद्यात नियमात थोडं बदल केला पाहिजे आता बाग कसा वाटला तुम्ही कमेंट क करत नाही आता कमेंट एकदा करा जय महाराष्ट्र